नमस्कार, मी डॉक्टर सुचिता देशमुख, स्त्रीरोग प्रसूतीशास्त्रतज्ञ, मेडिल्यू हॉस्पिटल, नाशिक. आज आपण बघूया की प्रेग्नन्सीच्या दरम्यान आपल्याला जर फायब्रॉइड डिटेक्ट झालं तर आपण तेव्हा काय करायला हवं. मैत्रिणींनो, अशा वेळेला घाबरून जाण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. आज आपण नेमकं फायब्रॉइड म्हणजे काय, त्याचा प्रेग्नन्सीवर काय इफेक्ट होतो, प्रेग्नन्सीचा फायब्रॉइडवर काय इफेक्ट होतो, याच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. फायब्रॉइड म्हणजे नेमकं काय? तर गर्भाशय हे मांसपेशी किंवा स्नायूंनी बनलेलं असतं. त्याचीच जर एक्सेसिव्ह ग्रोथ झाली तर ते फायब्रॉइडची गाठ, त्याला आपण असं म्हणतो. ही नॉन कॅन्सरस साधी गाठ असते. पण ह्याचा इफेक्ट कसा होतो मेन्स्ट्रुअल सायकल्सवर, प्रेग्नन्सीवर? जर ही गाठ गर्भाशयाच्या बाहेरील आवरणावर असेल, ज्याला आम्ही सबसिरस फायब्रॉइड म्हणतो, तर शक्यतो ना मेन्स्ट्रुअल सायकलवर त्याचा इफेक्ट होतो, ना प्रेग्नन्सीवर. पण हीच गाठ जर गर्भाशयाच्या भिंतीमध्ये किंवा आवरणामध्ये असेल, आतल्या बाजूस किंवा आतल्या स्तराला जर ते अफेक्ट करत असेल, डिस्टॉर्ट करत असेल, तर नक्कीच इवन मेन्स्ट्रुअल सायकलवर त्याचा इफेक्ट होतो आणि असलेल्या प्रेग्नन्सीवरही त्याचा इफेक्ट होतो. त्याच्यामुळे मॅनेज करताना हे खूप महत्त्वाचं आहे की त्या फायब्रॉइडची साईज काय आहे, लोकेशन काय आहे. आता आपण बघूया की प्रेग्नन्सीचा फायब्रॉइडवर काय इफेक्ट होतो. जर प्रेग्नन्सी दरम्यान फायब्रॉइड असेल तर जशी जशी प्रेग्नन्सी पुढे जाते, महिने पुढे जातात, तर फायब्रॉइडच्या साईजवर त्याचा परिणाम होतो. असं साईज वाढू शकते. गरजेचं नाही आहे की प्रत्येक प्रेग्नन्सीमध्ये किंवा प्रत्येक वेळेलाच तो फायब्रॉइडची साईज वाढेल. हां, पण वाढू शकते. मग वाढल्यानंतर ते स्ट्रेचिंग इफेक्ट येतो, पेन होतं. काही वेळेला साईज वाढल्यामुळे आतला भाग, त्या फायब्रॉइडचा आतला भाग हा खराब व्हायला लागतो, ज्याला आम्ही डिजनरेशन म्हणतो. अशा वेळेला पेशंटला अक्यूट पेन, सिव्हिअर पेन येतो. ही सुद्धा कंडिशन आपण मेडिसिन्सने मॅनेज करू शकतो. त्याच्यामुळे घाबरण्यासारखं काही कारण नाही. फायब्रॉइडचा प्रेग्नन्सीवर काय इफेक्ट होतो? तर प्रेग्नन्सी जेव्हा डिटेक्ट होतं किंवा प्रेग्नन्सीचा जो सुरुवातीचा काळ आहे, गर्भधारणा जेव्हा होते, अशा वेळेला फायब्रॉइडमुळे अबॉर्शन व्हायचे चान्सेस असू शकतात. गर्भाला जर तिथे पोषण व्यवस्थित मिळालं नाही किंवा प्लासेंटा, आपण ज्याला वार म्हणतो, ही जर फायब्रॉइडच्या ठिकाणी डेव्हलप झाली तर अशा वेळेला बाळाला पोषण मिळत नाही, ग्रोथ बाळाची अफेक्ट होत असते, अँटीपार्टम हिमरेज किंवा ॲब्रप्शन होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे ती वार त्या जागेहून सटकून ब्लिडिंग व्हायचे चान्सेस असतात. जशी जशी प्रेग्नन्सी पुढे होते, बाळाची ग्रोथ होत असते, अशा वेळेला बाळाला स्पेस मिळत नाही वाढीसाठी त्या फायब्रॉइडमुळे. त्याच्यामुळे ॲबनॉर्मल पोझिशन बाळाची होऊ शकते. जसं बाळ पायाच्या दिशेने होणं, पायाकडनं, ज्याला आपण ब्रिज प्रेझेंटेशन म्हणतो, किंवा ऑब्लिक लाय, ट्रान्सवर्स लाय, अशा वेळेला टुवर्ड्स डिलिव्हरी जर ॲबनॉर्मल पोझिशन असेल बाळाची, तर नॉर्मल डिलिव्हरी पॉसिबल होत नाही. अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला सिझर करायची गरज भासू शकते. फायब्रॉइडचा इफेक्ट हा लेबरवर सुद्धा होतो, म्हणजे डिलिव्हरीच्या प्रोसेसवर. तर काही वेळेला डिलिव्हरीची प्रोसेस किंवा कळा सुरुवात व्हायला प्रॉब्लेम्स निर्माण होतात, सुरुवातच होत नाही. किंवा सपोज डिलिव्हरीला सुरुवात झाली आणि फायब्रॉइडचं लोकेशन्स पोझिशन जर गर्भाशयाच्या मुखाला असेल, तर ऑब्व्हियसली बाळाला जी नॉर्मल पाथ, ज्या पोझिशनमधनं बाहेर यायचं आहे, तिथेच ऑब्स्ट्रक्शन निर्माण होतं आणि नॉर्मल डिलिव्हरी अशा वेळेला शक्य होत नाही, आपल्याला सिझर करावं लागू शकतं. काही वेळेला सगळ्या गोष्टी नॉर्मल होतात, डिलिव्हरी होते. डिलिव्हरीच्या नंतर जेव्हा वार निघायची वेळ असते, अशा वेळेला जर वार व्यवस्थितरित्या बाहेर पडली नाही त्या फायब्रॉइडमुळे, तर अशा वेळेला एक्सेसिव्ह ब्लिडिंग होण्याची शक्यता असते, ज्याला आम्ही पोस्टपार्टम हिमरेज म्हणतो. अशा रीतीने हा जो फायब्रॉइड आहे हा प्रेग्नन्सीच्या प्रत्येक स्टेजवर इफेक्ट करत असतो. पण त्या त्या पद्धतीने आपल्याला मॅनेजही त्याला करायचं असतं. काही वेळेला आपल्याला असं डिटेक्ट होतं की प्रेग्नन्सीसाठी ट्राय करतो आहे आणि फायब्रॉइड डिटेक्ट झालं. मग अशा वेळेला बिफोर प्रेग्नन्सी त्याला आपण कशा पद्धतीने मॅनेज करायला हवं? तर अगेन तिथे प्रश्न असतो की त्याचं साईज काय आहे, लोकेशन काय आहे. अगदी स्मॉल साईज आहे, बाहेरच्या साईडला आहे, काहीही करायची गरज नाही आहे अशा वेळेला. पण हा जर फायब्रॉइड्स गर्भाशयाच्या वॉलमध्ये आहे किंवा इंटरनल भागात आहे, ज्याच्यामुळे कॅव्हिटी डिस्टर्ब होते, तर अशा वेळेला तो काढणंच योग्य राहतो. काढण्याच्याही बऱ्याच पद्धती आहेत. आपण हिस्ट्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीद्वारे गर्भाशयाच्या आतूनच त्याला काढू शकतो, किंवा पोटात थ्रूही दुर्बिणीद्वारे आपण त्याला काढू शकतो, किंवा टाक्यांद्वारे आपण त्याला काढू शकतो. पण काढणं किंवा न काढणं ह्याच्यात एक फाईन लाईन असते. अगदी इंडिकेटेड असेल, गरज असेल, तरच ते काढणं योग्य असतं. कारण जेव्हा आपण ही काढण्याची प्रोसेस करतो, सर्जरी करतो, तर काही वेळेला गर्भाशय हे कमकुवत होतं आणि पुढील प्रेग्नन्सीच्या दरम्यान प्रॉब्लेम्स येणं आणि नॉर्मल डिलिव्हरीसाठी ते गर्भाशय योग्य नसणं आणि सिझर करावं लागणं, असे त्याच्यामागे त्याचे डिसॲडव्हान्टेजेस असतात. त्याच्यामुळे
खरंच गरज आहे का सर्जरीची हे नक्कीच तुमचे गायनेकोलॉजिस्ट तुम्हाला सांगू शकतात. नुसतंच फायब्रॉइड दिसलं म्हणजे काढणं असं नाही आहे, त्याच्यामागे जर खरंच इंडिकेशन असेल तरच आपण ती काढावी. आता आपण बघितलं की फायब्रॉइड आणि प्रेग्नन्सी याच्या संदर्भात तुम्हाला काहीही शंका असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा मेडिलिव्ह हॉस्पिटल नाशिक येथे येऊनसुद्धा मला भेटू शकता. धन्यवाद.